साठाव्या राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत बुधवारी सायंकाळच्या सत्रात साई कलामंच कुडाळच्या वतीनं बाकी शून्य हे नाटक सादर करण्यात आलं. आजचे नाते संबंध आणि त्यामधील समस्या यावर प्रकाश टाकणारं हे नाटक आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या हिरकमहोत्सवी राज्यनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी केशवराव भोसले नाट्यगृहात सुरू आहे. या अंतिम फेरीसाठी राज्यभरातून निवडलेल्या 34 नाटकांमध्ये ही स्पर्धा रंगत आहे. बुधवारी सायंकाळी कुडाळ साई मंचच्या वतीनं केदार देसाई लिखित आणि दिग्दर्शित आजच्या नाते संबंधांवर भाष्य करणारं बाकी शून्य हे नाटक सादर झालं. मी कोण आहे, कसा आहे, जगणं म्हणजे काय, तुझ्या माझ्या अस्तित्वाचं प्रयोजन काय, या सगळ्याचा अर्थ काय, वगैरे वगैरे, या सर्व गोष्टी या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केलाय. आजच्या नाते संबंधांवर आधारित हे नाटक सादर करताना कोल्हापुरात अंतिम फेरीत हे सादर होत असल्याचा आनंद होतोय, असं दिग्दर्शक केदार देसाई यांनी सांगितलं. कोल्हापूरमध्ये प्रयोग करणं हा कायम एक अविस्मरणीय अनुभव असतो. हे नाटक बऱ्यापैकी आजचे नातेसंबंध, त्यातले आजचे प्रॉब्लेम्स यावर भाष्य करतं. प्रेक्षकांचा रिस्पॉन्सही बऱ्यापैकी आहे. एकंदरीत ही स्पर्धा फार व्यवस्थित दिशेने चालली आहे. भले कोविडमुळे 2 वर्ष गेली, तरी पण आत्ता जे लेट सुरू झालं आहे तेही काही आशादायकच आहे. स्वतःचा शोध घेत असताना जगाचा शोध घेणाऱ्या या नाटकात काम करताना आनंद होत असल्याचं कलाकारांनी सांगितलं. आज म्हणजे ही प्रमुख भूमिका माझ्यासाठी पहिल्यांदाच असं काही घेऊन आली आणि म्हणजे पहिल्यांदाच मी हे सगळं करतो आहे, तर मला खूप छान वाटतं आहे. आणि कोल्हापूर हे तसं बघायला गेलं तर माझं स्वतःचंच गाव आहे, त्यामुळे कोल्हापूरमध्ये तुम्ही आज ही स्पर्धा भरवली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. साई कला मंच तर्फे आज बाकी शून्य नाटक घेऊन आलो आहे राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत. मी तर एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आज पहिल्यांदाच उतरली आहे, सो फार दडपण आहे आणि तरी पण छान वाटतं आहे. आणि कोल्हापूरवासियांना ही जी संस्कृती लाभली आहे फार छान नाटकाची, ती अशीच चिरंतर राहो हीच आशा. या नाटकात अगदी नेपथ्य मांडणीपासून ते पार्श्वसंगीत आणि प्रकाश योजना ठरवताना नैसर्गिक वाटेल तेच करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्याचबरोबर पात्रांची देहबोली, संवादफेक, रंगमंचीय हालचाली उत्कृष्ट असून प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीशी खिळवून ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आलंय.